रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साकाळे गावात श्री महालक्ष्मी देवीचा सुहासिनी उत्सव साजरा केला जातो. या महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवात यावर्षी देखील उत्साह पाहायला मिळतोय. श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात झालेली आहे. यानिमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सोबतच सुंदर फुलांची आरास देखील यावेळेला करण्यात आली. या उत्सवानिमित्त शनिवारपासूनच विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. काल क्रिकेट आणि कबड्डीचे सामने संपन्न झाले. यावेळी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये देऊळवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर दीपक नाईन हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तसेच गोलंदाज प्रसाद जाधव हा उत्कृष्ट गोलंदाज आणि विराट जाधव हा उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. यावेळी विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला. यासाठी उद्योजक चंद्रकांत पार्टे यांच्या स्मरणार्थ पार्टे कुटुंबियांच्या वतीने विजेत्यांना पहिले व दुसरे बक्षीस देण्यात आले. तसेच आज रात्री चाकळे गावातील मुलामुलींच्या सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्यात आलेला आहे. आणि सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी कोल्हापूरमधील प्रसिद्ध ऑर्केस्ट्राचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. तरी भाविकांनी देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन चाकळे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे.